हरिओम, मी मिनल विराज सुरेश वर्तक, नायगाव कृचिवडे केंद्र. माझ्या बापूंचा आलेला आणि बापूंनी आपल्याला जे स्तोत्र मंत्र दिले त्याचा आलेला एक अनुभव तुम्हाला मी सांगणार आहे. माझी दोन नंबर मुलगी निधी ही दहावीला तिची बोर्डाची परीक्षा सुरू होणार होती आणि परीक्षेला जायच्या अगोदर मी तिला बापूंचं लॉकेट असलेला आणि त्याच्यात उभी असलेला पेन तिला दिला आणि तिला सांगितलं की हा पेन घे तुला परीक्षेसाठी. ती म्हणाली, अगं मम्मी मला या पेनची सवय नाहीये, सराव नाहीये, मला बरोबर नाही लिहिता येणार. मग मी तिला सांगितलं, ठीक आहे, पण हा पेन तू तुझ्या पाऊचमध्ये ठेव आणि ह्या पेनाने तुझा बोर्डाचा जो पेपरवरती सीट नंबर आहे तो लिह. बापूंची उदी तोंडात आणि बापूंचं नामस्मरण करून पेपर लिहायला सुरुवात कर. ती म्हणाली, ठीक आहे. तिचे पेपर झाले, सुरू झाले. नंतर आपल्याकडे कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली आणि तिचा शेवटचा पेपर भूगोलाचा तो 23 मार्चला होता. त्याच दिवशी अचानक लॉकडाऊन जाहीर झाला आणि तो पेपर राहून गेला. त्यानंतर या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये पेपर तपासण्यासाठी वेळ गेला, काही दिवस उशीर लागला आणि हा SSC चा रिझल्ट जून ऐवजी जुलैला लागणार होता. 9 जुलैला 10वीचा रिझल्ट लागणार आहे असं मला समजलं. 9 जुलैला होता बुधवार. त्याच्या अगोदर लॉकडाऊन मध्ये आपली उपासना ही ऑनलाईन चालूच होती. आम्ही दररोज ऑनलाईन उपासना सुरू करायची आणि उपासना सुरू संपली की माझ्या मुली मग टीव्हीची सिरियल वगैरे पाहत बसायच्या. मी त्याला सांगितलं, उद्या तुझा रिझल्ट आहे. मुलीला सांगितलं, मोठ्या मुलीलाही सांगितलं की उद्या निधीचा रिझल्ट आहे आणि आज मंगळवार, आज हनुमंताचा वार आहे, तर आपण उपासना संपली की सुंदरकांड सुरू करायचं. आज सिरियल वगैरे काही बघायची नाही, आपण मंगळवार आहे ना, आज आपण सुंदरकांड पूर्ण ऐकायचं. आणि सुंदरकांड ऐकलं की बघ उद्या निधीला जास्त चांगले पर्सेंटेज मिळणार. माझी मुलगी असून म्हणाली, अगं मम्मी तिचा रिझल्ट तर कधीच तयार झालेला आहे. पण मी म्हटलं, नाही ते मी ऐकणार नाही, आज आपण सर्वांनी सुंदरकांड पूर्ण ऐकायचं. ते म्हणाले, ठीक आहे. आणि आम्ही सुंदरकांड शेवटपर्यंत ऐकलं. जेवण सुरू होत होतं आमचं, पूर्ण झालं सुंदरकांड. खूप बरं वाटलं. दुसरा दिवस रिझल्टचा 9 जुलै बुधवार उजाडला आणि सकाळी तो 11 त्या वेबसाईटवर दिसणार होता. माझ्या मोठ्या मुलीने महाराष्ट्र SSC बोर्डवर ती जी लिंक होती ती ओपन केली आणि तिचा सीट नंबर टाईप करून ती तिचा रिझल्ट चेक करू लागले. मी हॉलमध्ये होते, ते दोघी रूममध्ये होते आणि मग मोठी मुलगी आवाज दिला, अगं मम्मी निधीला 96 मिळाले. मी म्हटलं, काय बघ नीट सांग, नीट नीट बघ तिचं नाव तेच आहे का तिच्या नावा त्या पर्सेंटेजच्या समोर तिचं नाव बघ. अगं हो म्हणाली मम्मी, हे बघ निधी सुरेश वर्तक लिहिलाय 96 मिळेल. मी म्हटलं, काय माझ्या निधीला जिने परीक्षा दिली होती तिलाही तो धक्काच होता आणि आमच्या सर्वांसाठी धक्का होता. ती म्हणाली होती की मला 80-85% मिळतील, पण 96 मिळणं हे आमच्या सर्वांसाठी एकदम आश्चर्यकारकच होत. तिला आम्ही शुभेच्छा दिल्या आणि मग ती पण म्हटली, अरे मम्मी मला इतके कसे मिळाले. तसं बघितलं तर ती एक पाठी आहे, पण इतकी 96% मिळणं इतकं म्हणजे आम्हाला सगळ्यांना एकदम विचित्रच वाटत होत. मग नंतर मी त्यांना आठवण करून दिली. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की नाही की आपण बापूने सांगितलेलं सुंदरकांड ऐकायचं आणि आपण सुंदरकांड ऐकल्यामुळेच हा चमत्कार झालाय की तुला इतके चांगले पर्सेंटेज मिळाले आणि त्यांनी ते मान्यही केलं. आपल्या बापूने आपल्या सर्वांना अनेक उपासना दिलेल्या आहे, अनेक स्तोत्र दिलेले आहे आणि या स्तोत्रामुळे आपल्याला त्याचं फळ मिळतंच याची प्रचिती मला सुंदरकांड स्तोत्र ऐकल्याने मिळाली. हरिओम, श्रीराम अंबर.